रॉयलची सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. वाव, हे बघा आपला हा मसूरचा पुलाव इतका मस्त झालेला आहे, टेस्टी झालेला आहे. आणि मोड आलेले मसूर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अगदी खूप चांगले असतात अगदी, आणि त्याचा पुलाव म्हणजे खूपच छान लागतो. चला तर मग बघूया आपण मसूरचा पुलाव कसा बनवायचा आहे ते. आज आपण मोड आलेल्या मसूरचा पुलाव बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी एक छोटी वाटी आहे किंवा आपण अर्धी वाटी हे मसूर मी चांगले भिजवून हे थोडेसे मोड आणून घेतलेले आहे. एका भांड्यामध्ये मी थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे 2 मिनटं आपण ह्याच्यामध्ये मसूर शिजवून घेऊया. पाणी गरम झालं आहे, मसूर घातले, 2 मिनटं आपण फक्त शिजवून घेऊया. 2 मिनटं झाली आहेत, विस्क बंद केलं आहे. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण खडा मसाला घालूया, लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि मिरे. 1 मध्यम आकाराचा कांदा आहे, बारीक चिरून घेतला आहे, तो थोडा आपण परतून घेऊया. 1 लाल मिरची घेतलेली आहे सुकी, ती आपण तोडून घातलेली आहे. थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, ती पण आपण चांगली परतून घेऊया. म्हणजे आपला पुलाव जो आहे तो खूप अगदी छान खमंग असा लागेल अगदी. थोडासा टोमॅटो घातला आहे, 1 टेबलस्पून बारीक चिरून घेतला आहे, तो पण आपण परतून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे, 1/4 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, कारण का आपण लाल मिरची पण घातलेली आहे, 1 टीस्पून धनेजिरे पावडर आणि 1 टीस्पून गरम मसाला. आणि आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि चांगलं सगळं हे मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून ओला नारळ थोडासा असा वाटून घातलेला आहे, तो पण थोडा आपण जरा फ्राय करून घेऊया. मसाला चांगला परतून झाला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण शिजवलेले मोड आलेले मसूर घालूया, थोडंसं असं परतून घेऊया. 2 मिनटं 2 मिनटं चांगले आपण शिजवून घेतले, फ्राय करून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया. 1 वाटी तांदळाचा मी हा भात शिजवून घेतला आहे. भात शिजवताना मी थोडं मीठ आणि थोडंसं लिंबू घातलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपण तो शिजलेला भात घालूया. भात घातला आहे, आता हे सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलं आहे, आता चांगले ह्याला दणदणीत वाफ येऊ दे, म्हणजे छान अगदी गरम होऊन जाईल. मसूरचा पुलाव आता आपण सर्व्ह करूया. आपला मसूरचा पुलाव आता झाला आहे आणि आता आपण हा सर्व्ह करू शकतो. इतका मस्त टेस्टी झालेला आहे, अगदी निराळा लागतो अगदी, आणि सगळेजण घरामध्ये अगदी आवडीने खाते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.